छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय जिजाऊ, एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा, धर्मवीर संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. नाटक तुमचं आमचं नाटक तुमचं आमचं नाटक संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या छत्रपती संभाजी राजेंच्या अमरण उपोषणाला आज खऱ्या अर्थानं एक जीत झाल्यासारखं वाटतंय. कारण की गेल्या 3 दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेलं हे अमरण उपोषण या ठिकाणी राज्य शासनाने योग्य तो निर्णय घेतल्यामुळे या ठिकाणी त्याची सांगता झाली आहे. खरं तर छत्रपतींनी हा जो काही लढा उभा केला होता तो स्वतःसाठी नाही तर या गरीब मराठा समाजातील गरीब लोकांसाठी या ठिकाणी तो लढा उभा केला होता. आणि त्यासोबतच त्यांच्या काही मराठा आरक्षणासह इतर काही मागण्या होत्या, ज्यामध्ये सारथी संस्थेच्या निधीबाबत असेल, कोपर्डी घटनेतील जी भगिनी होती तिची जी केस आहे जी चालू आहे ती फास्ट्रॅक कोर्टामध्ये चालवणं असेल, किंवा जे विद्यार्थी नोकरीच्या संदर्भामध्ये त्यांचा जो विषय असेल त्या संदर्भात व इतर काही गोष्टींसाठी हा लढा त्यांनी सुरू केला होता, त्याला या ठिकाणी निश्चितच मुख्यमंत्री साहेबांनी, उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी जो सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे राजेंचं हे आंदोलन मराठा समाजाचं एक यशस्वी आंदोलन असं झालेलं आहे. छत्रपती घराण्यात पहिल्यांदा कोणीतरी इतक्या वर्षानंतर एखाद्या व्यक्तीला या ठिकाणी उपोषणाची वेळ येते ही खरं तर महाराष्ट्रासाठी एक लाजीरवाणी बाब आहे. परंतु या ठिकाणी छत्रपती हे आपले या ठिकाणी उपोषणाला बसले आणि त्यांनी आपला मागण्या पूर्ण करून घेतल्यात, त्याबद्दल मी संपूर्ण महाराष्ट्रातील जे जनता असेल, ज्यांनी पाठिंबा दिला असेल, ज्या विविध संघटना असतील व संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज असेल यांनी ही जी मागणी लावून धरली. छत्रपती जरी या ठिकाणी उपोषणाला मुंबईत बसले असतील तरी त्याची धग ही संपूर्ण महाराष्ट्रात पेटत होती. आज 3रा दिवस होता आणि या ठिकाणी अनेक ठिकाणी आंदोलनं झालीत, या ठिकाणी अनेक ठिकाणी निवेदनं देण्याचं झालं असेल, बऱ्याच ठिकाणी बंदचे आवाहन देखील करण्यात आलं असेल, त्याबद्दल मी संपूर्ण समाजाचे देखील या ठिकाणी छत्रपतींच्या आंदोलना पाठिंबा, त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आज इतिहासामध्ये हा दिवस स्वर्ण अक्षरांना लिहिला जाईल. छत्रपती संभाजी महाराजांचं जे आंदोलन चालू होतं आझाद मैदान इथे याला यश आलं म्हणून येवला तालुक्यातील सकल मराठा समाजाने आज या इंचूर चौफुलीवर फटाकडे वाजवून पेढे वाजवून आनंद साजरा केलेला आहे. यामध्ये सारथीसारख्या मराठा समाजाची अत्यंत असलेली नळणी सारथी ही मंजूर करण्यात आली. त्यानंतर अण्णासाहेब महामंडळांना पण काही पैसे निधी देण्यात आला. त्यानंतर जे विद्यार्थी MPC UPSC चे विद्यार्थी पास झाले होते परंतु नियुक्तीपासून वंचित राहिले होते त्या लोकांनाही लवकरच्या लवकर नियुक्ती दिल्या जातील अशा 6 प्रकारच्या मागण्या आज मान्य झाल्या. त्याबद्दल राजेंचंही आणि महाराष्ट्र शासनाचंही अभिनंदन. धन्यवाद.